आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। का राजाला कधी कुठलेही दुःख नाही होऊ शकत? राजाला दुःख होऊ शकत, परंतु त्यानं ते दाखवलं नाही पाहिजे। एका वीर राजाचा धीर आणि त्याच्या त्या सहनशक्तीमुळेच प्रजा उत्साहित राहते। कठीण आहे, अति कठीण आहे, हा आदर्श निभावणं खूपच कठीण आहे। मनुष्याला किती वेळा विष प्यावं लागतं? भगवान शिवानी तर केवळ एकदाच हलाहल प्यायलं होतं, परंतु मानवाला मानवाला तर पावला पावलावर विष प्यावं लागतं। दोन तीन दिवसांपासून तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात। तुम्ही जर योग्य समजत असाल तर मला तुमची समस्या सांगा। असं होऊ शकतं की मी मदत करेन। अशी कुठलीही चिंता नाहीये सीते, तिच्यासाठी तुला विचलित करून टाकावं। विशेष असो की साधारण, चिंता तर चिंताच असते ना। तुमच्या हास्याच्या मागे विषादाची जी रेषा दिसून येते ती एका वीर राजाला शोभत नाही। प्रजेने आपल्याला अशा प्रकारे दुःखात पाहिलं तर त्यांचा उत्साह मावळू शकतो। का राजाला कधी कुठलेही दुःख नाही होऊ शकत? राजाला दुःख होऊ शकतं, परंतु त्यानं ते दाखवलं नाही पाहिजे। एका वीर राजाचा धीर आणि त्याच्या त्या सहनशक्तीमुळेच प्रजा उत्साहित राहते। कठीण आहे, अति कठीण आहे, हा आदर्श निभावणं खूपच कठीण आहे। मनुष्याला किती वेळा विष प्यावं लागतं? भगवान शिवानी तर केवळ एकदाच हलाहल प्यायलं होतं, परंतु मानवाला मानवाला तर पावला पावलावर विष प्यावं लागतं। किती वेदना सहन कराव्या लागतात मानवाच्या हृदयाला। वेदना तर मानव जीवनाचा एक भाग आहेत। मानवाचा जन्म घेतला आहे तर वेदना तर सहन कराव्याच लागतील। जर मानव व्हायचंय तर मग हृदय नसलं पाहिजे। दुःख तर हृदयच देतं। जर हृदय नसेल तर मग भावना कुठून येतील? आणि जर भावना नसतील तर मग हा संसारच कसा असेल? हाही देवलोक बनून राहील, जिथं केवळ ज्ञानच ज्ञान असेल। त्यात भावनांचा आनंद कुठं असेल?